बिझनेस म्हटलं की कोट्यावधीचं भांडवल पाहिजे हा मोठा गैरसमज मराठी लोकांमध्ये असतो. खरं बिझनेस हा कमी भांडवलातही होऊ शकतो, माहितीचा अभाव असतो एवढंच. आपल्याला बिझनेसची आवड, धाडस आणि नेतृत्व करण्याची क्षमता असेल तर तुम्ही स्वतःची गुंतवणूक न करताही उत्तम व्यवसाय करू शकता. मराठी लोक सहसा उद्योग क्षेत्रात शिरायला तयार होत नाहीत कारण त्यात धोका भासतो. सहसा आपण पाहतोच मुंबईसारखं आर्थिक राजधानीचं शहर आपल्या महाराष्ट्रात असून देखील आपण नोकरीच्या शोधात भटकत असतो. खरंच ही शोकांतिका आहे. मग मराठी लोकांनी व्यवसाय का करू नये? तर मी या व्हिडिओमध्ये आपणास असे चार व्यवसाय सांगणार आहे जे माझ्या माहितीप्रमाणे कधीच बंद पडणार नाहीत. या जगामध्ये कितीही संशोधन होऊ द्या, टेक्नॉलॉजी कितीही पुढे जाऊ द्या, ही चार कामे कधीच बंद होणार नाहीत. यापैकी पहिलं म्हणजे वाहतुकीच्या संबंधितील व्यवसाय. वस्तू असू द्या किंवा मग तो मनुष्य असू द्या, त्याला एका जागेहून दुसऱ्या जागी घेऊन जावेच लागते. मला नाही वाटत की टेक्नॉलॉजी अशी येईल की माणसाला मशीनमध्ये टाकले आणि 5000 किलोमीटर अंतरावर त्याला मशीनमधून बाहेर काढले. सांगता येत नाही, काही शास्त्रज्ञांचा भरोसा पण नाही, पण सध्या तरी टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने माणसाला ट्रान्सफर करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जर असा व्यवसाय करता जो वाहतुकी संबंधित आहे, रेल्वेशी संबंधित आहे, विमानाशी संबंधित आहे किंवा लॉजिस्टिक संबंधित असेल तर त्या व्यवसायाला मरण नाही. याच प्रकारे प्रोडक्ट, वस्तू, आयटम एका जागेवरून दुसऱ्या जागेवर तुम्हाला वाहतुकीने घेऊन जावे लागेल. मोबाईल फोन, फर्निचर, खायचे सामान एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाण्यासाठी आपल्याला वाहतुकीचा वापर करावाच लागेल. त्यामुळे प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे तुम्ही वाहतुकीशी संबंधित व्यवसाय सुरू करत असाल तर मी खात्रीने सांगतो तुम्ही आयुष्यभर हे काम कराल, तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा हे काम सोपवाल. दुसरा व्यवसाय आहे कम्युनिकेशन. माणूस या पृथ्वीवर आहे तोपर्यंत एकमेकांबरोबर संवाद चालेल, कारण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि त्यामुळे त्याला कोणाबरोबर तरी बोलावेच लागेल. मग तो टेलिफोनवर बोलेल, मोबाईलवर बोलेल, इंटरनेटवरून बोलेल किंवा नवीन संशोधन झाले तर त्याचा वापर करून सुद्धा. त्यामुळे कम्युनिकेशन या संबंधित व्यवसाय मला नाही वाटत कधी बंद होतील. तर तुम्ही साधने बनवा किंवा कॉल सेंटर चालू करा, काही करा, पण कम्युनिकेशन संबंधित व्यवसाय नेहमी चालू राहणारा व्यवसाय आहे. तिसऱ्या व्यवसायाबद्दल मी बोलणार आहे जो फार पूर्वीपासून वर्षानुवर्ष चालत आला आहे आणि अजून पुढचे काही लाख वर्ष चालू राहील, आणि तो व्यवसाय आहे जेवणाचा. माणूस काही ना काही खाणार, मग तो चपाती भाजी खाईल, पिझ्झा बर्गर खाईल, पण त्याला नेहमी काहीतरी खायला लागणार. मला वाटत नाही की 100 वर्षांमध्ये असं काही तंत्र निघेल की माणूस बिना खाता पिता राहू शकेल. त्यामुळे खाणं या संदर्भात तुम्ही कोणता व्यवसाय करता, तुम्ही छोटीशी वडापावची गाडी टाका, मोठं हॉटेल उघडा, पण खाण्यासंदर्भात व्यवसायाला अजिबात मरण नाही. चौथा व्यवसाय आहे कपडा संदर्भात. माणूस कपडे कायम घालणार आहे, तो कॉटनचे कपडे घालेल किंवा नायलॉनचे कपडे घालेल, उद्या काही नवीन संशोधन झालेच तर त्यापासून बनवलेले कपडे घालेल. ज्या दिवशी माणूस सुसंस्कृत झाला त्या दिवसापासून त्याने कपडे घालायला सुरुवात केली. त्यामुळे तुम्ही कपडे या संदर्भात कोणताही व्यवसाय करत असाल तर हा व्यवसाय कधीच बंद पडणार नाही. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद.